नगरचे नाट्यकलावंत मोहिनीराज गटणे यांनी आजपर्यंत निस्वार्थ हेतूनं रंगभूमीची सेवा केली. अनंत कष्ट घेऊन त्यांनी स्वतःच्या अभिनयाला सिद्ध केलं. म्हणूनच त्यांच्या भूमिकेला रसिकांनी भरघोस पसंती दिली. त्यांच्यामुळे नगरचं नाव पुन्हा एकदा झळकलं, असं प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि चैतन्य ट्रॅव्हलचे संचालक किशोर मरकड यांनी केलं. मराठी मालिकेमध्ये स्वतःचं असं उज्ज्वल नाव तयार केलं असे आमचे गेली 25 वर्षापासूनचे मित्र, ज्यांनी आम्ही प्रेमाने राजा म्हणायचो असे मोहिनीराज गटणे आज काही कामानिमित्त चैतन्य पब्लिसिटी अँड ट्रॅव्हल्सला भेट दिली. मला खरं मनापासून आनंद झाला की एक चळवळीचा कार्यकर्ता, चळवळीचा कलावंत, मेहनतीचा कलावंत आणि सर्वात जास्त कष्ट घेऊन राजूनी घेतलेले कष्ट आणि त्या कष्टाचं कुठंतरी 1855 त्याचं चीज झालं ते बघून माझ्यासारख्याला खूप आनंद झाला की आम्ही दोघे एकाच वयाच्या एकाच कालावधीत काम करताना कॉलेज वयात नाट्य क्षेत्रामध्ये एकाच, आम्ही फक्त वेगवेगळ्या कॉलेजमध्ये होतो पण आमची मैत्री कॉलेजच्या बाहेरची होती. आणि असा कलावंत जो शून्यातून निर्माण झाला, खरंच नगरकरांना अभिमानास्पद आहे. नगरकरांनी अनेक रत्न दिले आहेत, त्यातला मोहिनीराज गटणे हे एक रत्न आहे. आणि त्यांना यावर्षीचे जी 2 पुरस्कार मिळाले त्याचाही मला अत्यंत आनंद झाला आहे. आणि अशा ही भूमी जी आहे नगरची, ती ऐतिहासिक भूमी आहे, त्या ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपण्याचं काम ही आता नाट्यकलावंत करत आहेत. नगरच्या नाट्यसृष्टीत मी व्यवसायाच्या निमित्ताने आल्यामुळं असेल, पण त्याच्या अगोदर मी नाट्यसृष्टीशी खूप जवळ परिचित होतो, साहित्यिक म्हणून सर्वांना परिचित आहे. आणि मला मनापासून आनंद होतो की जी आपली नगरमध्ये जी मंडळी गाजत आहेत, मी माझ्या परीने त्यांना मदत करण्याचं काम मी करत असतो, त्यांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम करत. ते व्यासपीठ देण्यालायक लोक असतात. त्याच्या अगोदर अंजली गायकवाड आणि नंदिनी गायकवाड या दोन्ही मुलींनी आपले नाव देशाच्या पातळीवर रोशन केलेलं आहे. आज नाट्यकलावंत मिलिंद शिंदे असतील, त्याच्यानंतर मोहनराज गटणे असतील, यांच्या निमित्ताने परत एक नगर जिल्हा हा राष्ट्रसृष्टीत पण खूप महत्त्वपूर्ण आहे हे सगळ्यांना दिसून आलेलं आहे. आणि खरं म्हणजे आज त्यांनी भेट दिली, अचानक भेट होती आणि त्यानिमित्ताने योग आला. मी मनापासून त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो. तुला पाहते रे या सिरियलमधील ईशाच्या वडिलांची भूमिका करणारे नगरमधील कलावंत मोहिनीराज गटणे यांनी सकाळी चैतन्य ट्रॅव्हल्सला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचा चैतन्य ट्रॅव्हल्सचे संचालक किशोर मरकड यांनी सत्कार केला. यावेळी ओंकार ट्रॅव्हल्सचे संचालक नितीन मरकड, ओंकार मरकड, अनिकेत दांगट, गणेश बारगळ, अभिजित कुलकर्णी, ज्योती केसकर, रोहन गरगळ, सोनाली शेटे यांची उपस्थिती होती. नगर जिल्हा आणि नगर शहर याची सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेता नगरने अनेक क्षेत्रात अनेक चांगल्या गोष्टी घडून आणतील अशी माणसं दिलेली आहेत. आणि माझं भाग्य की मी नगर जिल्ह्यात जन्माला आलो, नगर जिल्ह्यात वाढलो, नगर शहरात वाढलो, सर्व क्षेत्रात माझा इथं मित्रपरिवार आहे, कलाक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आहे. आणि नगरमध्ये पूर्वीपासूनच आम्ही एकांकिका, मोठी नाटकं, 2 अंकी नाटक, 3 अंकी नाटक, पथनाट्य अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सादरीकरण करायचो. एकांकिका स्पर्धांना जाताना, नाट्य स्पर्धांना जाताना अनेक अडचणींना तोंड देत 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 करत होतो. आज म्हणजे मला गंमत वाटते की पूर्वी आम्ही नाटकाच्या कामासाठी म्हणून सगळेच बाहेर पडायचो आणि संध्याकाळी सगळे काम आटपून कधीतरी घरी यायचो. तर त्यास एक प्रश्न विचारला द्यायचा मला, कुठं बोंबळ फिरतो रे दिवसभर गावभर? आजही तो प्रश्न विचारला जातो, फक्त एवढाच त्याचा टोन बदललाय की आता काय फारच बिझी असेल ना, मग काय दिवसभर बाहेर जातो ना तुझा, आता मग जेवण वगैरे कसं रे ऍडजस्ट करतो? प्रश्न तोच, माया ही तीच, फक्त टोन बदललाय. असं हे सगळं करता करता आज मी आता यावर्षी मला 2018 झी मराठीचे 2 अवॉर्ड मिळाले. पुरस्कार नाही म्हणत मी त्याला, ते पारितोषिकं आहेत की जी पारितोषिकं आपल्याला मिळाल्यामुळे आपल्या आपल्यावरची जबाबदारी वाढली, अजून चांगलं काम करण्याची जबाबदारी आपल्यावर आली असं मी समजतो. कुठले आता मला आजपर्यंत मला एवढे पारितोषिकं मिळालीत, जशी जशी पारितोषिकांची संख्या वाढत गेली तशी तशी माझी जबाबदारी वाढत गेली असं मी समजतो. म्हणजे जसं आता आमचा मित्र कॉलेजपासूनचा आमचा मित्र किशोर मरकड,
त्यांनी हे आज चैतन्य ट्रॅव्हल्स, टूर्स ट्रॅव्हल्स, इन्शुरन्स हे सगळं एवढं मोठं, म्हणजे त्याला आपण सोप्या भाषेत पसारा मांडला एवढा मोठा असं म्हणतो, हे एवढं ग्रोथ केली आहे. पण मी त्याला 25 वर्षापासून ओळखतो, ज्यावेळेस कशात काही नव्हतं, म्हणजे मी राजा होतो आणि तो किशा होता, असे आम्ही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. म्हणजे त्यावेळेस माझ्याकडे 5 रुपये, तू थोडेसे घाल, आपण दोघं मिळून चहा पिऊ वगैरे, अशा ह्या गोष्टी होत्या. त्यावेळेसपासूनचे आम्ही मित्र आहोत. आज त्याचा हा एवढा मोठा डोलारा पाहून मला आनंद वाटतो. पण आम्ही ना ते दिवस विसरून नाही जाऊ शकत, की त्यावेळेची एक आपुलकी, माया, प्रेम होतं. आज मला 2018 सालचे झी अवॉर्ड 2 मिळालेत, सर्वोत्कृष्ट पुरुष कलाकार म्हणून आणि सर्वोत्कृष्ट पिता म्हणून. माझ्या अंदाजे किंवा माझ्या माहितीनुसार तरी झीचे अवॉर्ड अभिनयाचे मिळण्याचं हा नगरमधला बहुतेक पहिलीच घटना असावं. याआधी कोणाला मिळालं असेल तर म्हणजे माझ्या ऐकिवात किंवा मला माहिती नाही, पण माझ्या माहितीत तरी ही पहिली आहे. त्यामुळं जे काही केलं आम्ही प्रामाणिकपणे कष्ट करून केलं. अनेक वेळा आम्ही पथनाट्य करायचो, वेगवेगळे विषय, सामाजिक विषय घेऊन करायचो, मग त्यात व्यसनमुक्ती असेल, हुंडाबंदी असेल, काय पोलीस आणि समाज यांचे संबंध कसे सुदृढ व्हावेत यावरही आम्ही पथनाट्य केले, प्रौढ शिक्षण वगैरे वगैरे, स्त्री शिक्षण, असे अनेक वेगवेगळ्या विषयांवर आम्ही पथनाट्य केले. आणि आज मला आता अर्जंट थोडंसं पासपोर्टच्या कामासाठी किशोरकडे यावं लागलं. किशोर मरकड आणि मी, आम्ही जवळजवळ 25-30 वर्षापासूनचे मित्र आहोत, आणि आज ह्या निमित्तानं आमची परत त्याच्या ऑफिसमध्ये गाठभेट झाली. माझं एवढंच म्हणायचं आहे की बा, आज नगर शहरामध्ये ज्या पद्धतीनं माझ्या हातून काही घडतं आहे आणि आपल्या शहराचं नाव मी उंचावतोय असं लोक म्हणतात, आपले नगरमधली सगळी मंडळी, असंच माझ्या हातून अत्यंत शुद्ध भावनेनं सगळं आपलं पावित्र्य राखून नगर शहराचं नाव माझ्या हातून असंच आत्ता महाराष्ट्र पातळीवर गेलं आहे, हे असंच पुढे देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन नगरचा एक कलाकार, नगरच्या मातीतला एक कलाकार म्हणून सगळीकडं मला एक चांगली ओळख मिळू द्या, त्यासाठी मी माझ्यापर्यंत प्रयत्न करतोच आहे. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद हे माझ्या पाठीशी आहेतच असं मी गृहीत धरतो. आणि माझा मित्र किशोर मरकड याच्यामुळं आज हा योग आला, त्यामुळं तुमच्याशी म्हणजे नगरकर प्रेक्षकांशी संवाद साधण्याची संधी आज किशोरमुळे मिळाली, त्यामुळं त्याला आवडणार नाही पण तरी त्याला मी थँक्यू म्हणतो एकदा. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.